नमस्कार मी आरमिंदारकडे सारमत बुलेटमध्ये आपले स्वागत आज नऊ मे सकाळचे सात झाले आहेत आतापर्यंतच्या ठळक राज्यात लसीकरण मोहीम राबली जात आहे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे मात्र ॲपवरील तांत्रिक अडचणी लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळू मोहिमेत सुसतता आणण्याची गरज आहे राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र ऍप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे केंद्र सरकारच्या स्तरावरून लसीकरण संदर्भातील एपचे नियंत्रण होत असल्याने त्यात नागरिकांना अडचणी येत आहेत असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे महसूल मंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सोळा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदे भरण्याचे जाहीर केले होते यात नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे एक हजार पदे भरले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दरम्यान अद्याप याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडे कोणताच सूचना आल्या नसल्याने सांगण्यात आले आहे एकेकडे राज्य वर केंद्र सरकारकडून कोरोना विरोधात लढायचा आहे अशा प्रकारे बोलले जात आहे दुसरीकडे खरे कोरोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड दबाव वाढत आहे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील तब्बल एक हजार पदे रिक्त आहेत जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत एकूण सोळा प्राथमिक आरोग्य केंद्र असून पाचशे पंचावन्न प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत कोरोनामुळे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा भार वाढला आहे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण दोन हजार दोनशे एकोणपन्नास पदे मंजूर आहेत त्यापैकी एक हजार तीनशे चौदा पदे भरण्यात आली आहेत तर तब्बल नऊशे पस्तीस पदे रिक्त आहेत विनापरवाना हँड सॅनिटायझर तयार करून त्याची मेडिकल रुग्णालयांना विक्री करणाऱ्या एकाला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे विकास तिके राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून सॅनिटायझर बनवण्याच्या सहाय्यसह दोन लाख अठरा हजार तीनशे सहासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे औषध निरीक्षक अशोक राठोड यांनी फिर्याद दिली आहे काष्टी ते तांदळी जाणाऱ्या रोडवर शिक्षक कॉलनी जवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे संगमेर मधील तीन बत्ती चौकात जमावकडून पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे या चौघांना संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडक अधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस प्रशासनाकडून कडक समज देण्यात येत होती गुरुवारी देखील सायंकाळच्या वेळी काही नागरिक विनामास सामाजिक अंतर या नियमांचे उल्लंघन करत फिरताना दिसत होते त्यामुळे दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना नियम पाळा घरी जा असे सांगत असताना पोलीस व काही नागरिकांची वाचबाजी झाली त्यातूनच पोलिसांवर हल्ल्याची घटना पुढे तीन बत्ती चौकात घडली यानंतर हल्लेखोरांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे रावरी तालुक्यात लसीकरणात सुसूत्रता देण्यासाठी नामदार प्राजक्तनपुरी यांनी प्रशासन आणि नागरिकांना दिलासा देणारा तोडगा सुचवला आहे तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तीन ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचा डाटा घेऊन त्यांना दुसरा डोस विविध मुदत मिळवण्यासाठी निरोप दिला जाईल दुसऱ्या टप्प्यातील सत्तर टक्के व्यक्तींना तर पहिल्या टप्प्यातील तीस व्यक्तींना लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे दरम्यान पहिला डोस गावगावी जाऊन दिला जाणार असून त्यात सुसूतता आल्यास जिल्हाभर हीच पद्धत राबवण्यास मानस नगरविकास राज्यमंत्री प्राजक तनपुरे यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यात काल पहिल्या चार हजार एकशे ब्याऐंशी रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यांची संख्या एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण हे शहाऐंशी पॉईंट सात टक्के इतके झाले आहेत काल नव्याने तीन हजार सहाशे बारा नवे कोरोना रुग्ण सापडल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या सव्वीस हजार चारशे एकोणीस इतके झाली आहे या होता आतापर्यंत ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा बेटड्या देशदूत डॉट या संकेतस्थळाला नमस्कार